गणेशोत्सवात गावाकडे जाणाऱ्या कोकणवासियांची खासगी ट्रॅव्हल्स धारकांकडून प्रवासी भाड्यात लूट होऊ नये याकरिता नवी मुंबई आयटीओने दरपत्रक जारी केले असून नवी मुंबईतील थांब्यावर जादा भाडे आकारल्यास तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. तसेच खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी निश्चित केलेल्या दराप्रमाणेच शुल्क आकारणी करण्याचे सूचित केले आहे. निश्चित दरापेक्षाही जादा भाडे घेतल्यास कारवाई करण्यात येणार असून आरटीओकडून कालपासून खासगी बस चालकांची तपासणी देखील सुरू केली आहे अशी माहिती आरटीओने दिली आहे. गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. कोकणवासीय रेल्वे प्रवास करण्याला अधिक प्राधान्य देतात, परंतु गणेशोत्सवादरम्यान एक महिना आधीच तिकीट आरक्षित करून ही प्रतीक्षा करावी लागते, त्यामुळे ऐनवेळी प्रवाशांना खासगी बसचा पर्याय वापरावा लागतो. याचाच गैरफायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सकडून जादा भाडे आकारणी करून आर्थिक लूट केली जाते. या सर्वसामान्य प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी परिवहन कार्यालयाने कोकणात जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स धारकांसाठी दर निश्चित केले आहेत.